नमस्कार मित्रांनो, मी सुबोध भावे. तुम्ही सगळे बरे आहात ना? स्वतःच्या घरी आहात ना? सुरक्षित आहात ना? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की संपूर्ण जग, भारत आणि महाराष्ट्र देखील कोरोनाच्या या जागतिक संकटाचा मुकाबला आपण करतोय. या संकटाला आपण निश्चितच पळून लावणार आहोत, पण अतिशय जागरूक राहून लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून आपण या संकटाचा मुकाबला करत आहोत. लॉकडाऊन मध्ये असलात, स्वतःच्या घरात जरी असलात, तरी दिवसातून किमान काही वेळा स्वतःचे हात स्वच्छ धुणं हे फार आवश्यक आहे, आणि किमान 20 सेकंद. शक्यतो आपल्या चेहऱ्याला, डोळ्यांना, नाकाला, हनुवटीला, पूर्ण चेहऱ्याला हाताने स्पर्श करू नका. घरात असलात आणि शिंक आली किंवा खोकला आला तर नाकासमोर किंवा तोंडासमोर हात धरा. अंगात कणकण असेल, फ्लू सारखं वाटत असेल, तर ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा किंवा डॉक्टरांना फोन करून स्वतःची तपासणी करून घ्या. स्वतःच स्वतः कोणाला न विचारता कुठल्याही प्रकारचं औषध किंवा गोळ्या घेऊ नका, कारण याने फक्त तुम्ही स्वतःचा नाही तर तुमच्या कुटुंबियांचाही जीव धोक्यात. आपण सध्या घरात आहोत आणि घरातल्या अनेक गोष्टींना आपण सातत्याने स्पर्श करतो. दाराचे हँडल्स असतील, दरवाजा उघडताना, बंद करताना, खिडक्या उघडताना, बंद करताना, फ्रीज उघडताना, बंद करताना, कम्प्युटर्स असतील, कीबोर्ड्स असतील, अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ करत राहा. घरामध्ये किराणा सामान मागवायचं असेल, औषधं मागवायची असतील, जीवनावश्यक वस्तू मागवायच्या असतील, तर होम डिलिव्हरीचा वापर करा. होम डिलिव्हरी करून घेऊन आलेल्या मुलाला डायरेक्ट घराच्या दरवाजापर्यंत बोलू नका, तर तुम्ही स्वतः सोसायटीच्या गेटपर्यंत किंवा तुम्ही स्वतः घराच्या दरवाजापर्यंत जा, त्या माणसाला घरात बोलू नका. काही कारणाने घराबाहेर पडावं लागलं तर मास्कचा वापर करा, जो अनिवार्य आहे. गर्दीच्या ठिकाणी गेलात तर किमान 5 फुटाचं अंतर आपल्यामध्ये ठेवा, कारण ते जास्त आवश्यक आहे आणि गरजेचं देखील. या सर्व सूचनांचं पालन करून तुम्ही नाशिक पोलीस, आपला महाराष्ट्र, आपला भारत देश आणि जगाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य कराल असा विश्वास वाटतो. पुन्हा भेटूया लवकरच, पण तोपर्यंत घरात राहा, स्वच्छ राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.